घराशेजारी असलेल्या कुटुंबियांनी शिल्लक कारणावरून पत्नीला मारहाण केली. यात पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पत्नीचा चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र वरोरा पोलिसांनी या प्रकरणात अद्यापही मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा दाखल केला नसून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृतक महिलेचा पती दिलीप शेषराव गौरकार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. वरोरा तालुक्यातील जामखुला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोळ बुजरुक येथे दिलीप गौळकर पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. दोन्ही मुली शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहतात तर दिलीप हे पत्नीसह गावात राहतात. दिलीप यांच्या बाजूलाच पुंडलिक गौळकर राहतात. पुंडलिक गौळकर यांचे दिलीप गौळकर यांच्याशी वाद आहे. दरम्यान 25 मार्च रोजी दिलीप गौळकर यांची पत्नी नंदा आणि दिलीप गौळकर यांना पुंडलिक गौळकर यांनी त्यांचा मुलगा शुभम पुंडलिक गौळकर यांनी मारहाण केली. यांनी काही ग्रामस्थांनी भांडण सोडविले. या घटनेची तक्रार दिलीप गौळकर यांनी त्यांच्या पत्नीने वरोरा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर परत 29 मार्च रोजी नंदा गौळकर हिला पुंडलिक आणि त्यांच्या मुलाने मारहाण केली. या मारहाणीत नंदा ही बेशुद्ध झाली. नातेवाईकांनी तिला तातडीने चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले परंतु उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या मेंदूला मार लागल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याने आरोपींच्या गुन्ह्यात वाढ करून कलम 302 लावून आरोपींना अटक करणे गरजेचे होते. मात्र अद्याप आरोपी 302 गुन्हा लावण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी भूमिका संशयास्पद असून आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मृतक महिलेचा पती दिलीप गौळकर, मुलगी समीक्षा बेबी गौळकर, संगीता गौळकर यांनी दिला आहे. दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. माझं नाव संगीता श्रीकांत गौळकर. नंदा दिलीप गौळकर ही माझी लहान दिराची पत्नी. ती मागच्या घराच्या मागच्या बाजूनं सारवायला गेली तर ते बाजूच्या कुंडली गौळकर आणि शुभम गौळकर यांनी इथं यायचं नाही, माझी जागा आहे म्हणून तिच्यासोबत बालटी फेकफाक करून मारहाण केली, शिवागाळी केली. त्यानंतर तिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली पण 4 दिवस चौकशी आली नाही आणि 31 तारखेला परत त्यांनी तिला मारहाण केली घरी एकटी असताना. ते माझ्या जाऊनी बघितलं. त्यानंतर तिची प्रकृती खूप गंभीर झाल्यामुळे आम्ही तिला सरकारी हॉस्पिटल वरोरा इथे भरती केलं. त्यांनी फक्त BP वाढलं आहे, तिला आराम करू द्या म्हणून सांगितलं. तर रात्रभर आम्ही तिथे थांबलो. सकाळी तिची प्रकृती जास्त झाल्यामुळे आम्ही चंद्रपूरला रेफर केलं. तर तिथे फौजदार दवाखान्यात जातपर्यंत ती कोमातच गेली होती. तरी MR सुद्धा काढला पण MR मध्ये तिचा मार निघाला, 4 दिवसाच्या आधीचा मार आहे म्हणे. त्यामुळे कोमात गेल्यामुळे मग तिची तिथे ट्रीटमेंट झाली नाही. त्या ट्रीटमेंट दरम्यान तिचा मृत्यू पावली ती. तर आम्हाला तिचा त्या शुभम गौळकर आणि कुंडली गौळकर यांनी मारल्यामुळेच तिचा जीव गेला. त्यासाठीच आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. नाही नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू किंवा समोरचं काहीतरी पाऊल उचलू.